नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पीएम किसान म्हणजे शेतकरी सन्मान योजने संदर्भात असणाऱ्या सर्व अडचणी जसे की नावावर जमीन असताना देखील लँड सीडिंग नो हा एरर येणे किंवा काही हप्ते येऊन अचानक आपले पैसे येणे बंद होणे चुकीच्या बँक खात्यावर पैसे जाणे आपले बँक अकाउंट बदलणे तसेच स्टेट कडेच म्हणजेच राज्याकडेच तुमची व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे असे दाखवणे अशा सर्व समस्यांवर आज आपण उपाय घेऊन आलो आहोत मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा तर चला आपल्या मोबाईल स्क्रीनवर यासाठी मित्रांनो आपल्याला आपल्या गुगल क्रोमवर यायचं आणि या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये पी जी पी आर टी एल म्हणजेच पी जी पोर्टल सर्च करायचं एक नंबरला आपल्यासमोर एच टी टी पी एस बघा पी जी पोर्टल डॉट जी ओ व्ही डॉट इन ही लिंक ओपन होईल त्यावर क्लिक करून आपल्याला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आता हे माझं ऑटोमॅटिक लॉग इन झालेलं आहे कारण मी मी तुम्हाला इथं साईन आऊट करून दाखवतो हे बघा या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून आपल्याला साईन इन करून घ्यायचं आहे सिक्युरिटी कोड तपासायचा आणि टाकायचा आणि या ठिकाणी आपण डॅशबोर्डवरती ओपन होतो त्यांच्या पोर्टलवरती डिरेक्टली डॅशबोर्डवरती येतो या ठिकाणी लॉज पब्लिक ग्रीवन्स बघा लॉज पब्लिक ग्रीवन्सवरती क्लिक करून आपल्याला प्लस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे खाली ऑप्शन ओपन होतील आणि त्यामध्ये आय अग्री करून आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर मित्रांनो खाली या पद्धतीने काही लिंक्स किंवा बटन्स ओपन झालेत हे पहा फायनान्शियल सर्व्हिसेस लेबर अँड एम्प्लॉयमेंट सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्सेस म्हणजे इन्कम टॅक्स रिलेटेड काय असेल पोस्टरचं काय असेल टेलिकम्युनिकेशनचं काय असेल किंवा होम अफेअर्स पर्सनल अँड ट्रेनिंग सर्वच यामध्ये आपल्याला खाली मोरवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर यावर क्लिक करून आपल्याला पुढं जायचं आहे मित्रांनो पुढे आल्यानंतर आपल्याला प्लीज सिलेक्ट मेन कॅटेगरी हे पहा प्लीज सिलेक्ट मेन कॅटेगरीमध्ये येऊन आपल्याला या ठिकाणी पी एम किसान पाहायचं आहे पी एम किसान हे पहा या ठिकाणी पी एम चा। किसान रिलेटेड इशू यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर आपला प्रॉब्लेम काय तो थोडक्यात सांगायचा म्हणजे जसं की आपल्याला पी एम किसानचे पैसे येत नाही आहेत म्हणजे नॉन रिसिप्ट ऑफ पी एम किसान इन्स्टॉलमेंट किंवा तुम्हाला बेनिफिट्स आलेत म्हणजे पैसे आलेत परंतु एखाद्या रॉंग अकाउंटमध्ये चुकीच्या बँक अकाउंटमध्ये आपले पैसे गेलेत का किंवा आपल्याला बँक अकाउंट अपडेट करायचं आहे का किंवा सर्व फॅमिली मेंबर्सला बेनिफिट मिळतो हे त्यांना सांगायचं आहे का असे भरपूर समस्या आहेत हे पहा अप्रूवल ऑफ डॉक्युमेंट्स म्हणजे की तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत परंतु स्टेटकडून त्याला अप्रूव्ह मिळत नाही आहे का असे सर्व प्रकारचे या ठिकाणी समस्या आहेत जसे की तुम्ही सिलेक्ट करून त्या ठिकाणी सबमिट करू शकता खाली हे पहा तुम्हाला आहे की पेमेंट ऑफ बेनिफिट्स टू फ्रेम म्हणजे थोडक्यात तुम्ही इन्कम टॅक्स पे करत नाही तरी देखील तुम्हाला इन्कम टॅक्स पे असं येत आहे का किंवा स्टॉपेज ऑफ इन्स्टॉलमेंट्स आफ्टर इश्यू ऑफ फ्यू इन्स्टॉलमेंट्स म्हणजे थोडक्यात तुम्हाला आधी काही दोन तीन हप्ते किंवा चार पाच हप्ते आले आणि नंतर तुमचे पैसे थांबलेत का तर मी या ठिकाणी स्टॉपेज ऑफ इन्स्टॉलमेंट्स आफ्टर इश्यू ऑफ फ्यू इन्स्टॉलमेंट्स म्हणजे शेवटच्या पर्यायाने वळतो मित्रांनो हे केल्यानंतर हे बघा खाली आपल्याला सविस्तरमध्ये म्हणजे थोडक्यात की तुम्हाला किती हप्ते आले तुमचे किती हप्ते आल्यानंतर तुमचे पैसे येणे थांबलं किंवा तुमचे अडचणी काय आहेत हे सर्व तुम्हाला या ठिकाणी या फील्डमध्ये लिहायचं आहे म्हणजेच की हिंदीमध्ये कारण आपण हे डायरेक्ट केंद्रात थोडक्यात के म्हणजे आपण हे केंद्र सरकारकडे किंवा के तिथल्या लोकांकडे जे ह्या पी एम किसान साठी संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याकडे हे पाठवणार आहोत त्यामुळे हिंदीमध्ये मराठीत देखील तुम्ही लिहू शकता परंतु शक्यतो हिंदीमध्ये लिहायचा प्रयत्न करा या ठिकाणी जे तुमचा प्रॉब्लेम असेल तर तुमचा प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्ही लिहायचा पूर्ण तुम्हाला किती हप्ते मिळाले किंवा तुमचा प्रॉब्लेम काय येतो आहे तुमचा बेनिफिशरी स्टेटसमध्ये काय येत आहे ये या सर्व गोष्टी तुम्ही सविस्तरपणे या ठिकाणी लिहा आणि नंतर खाली चूज फाईल हे बघा इथं जी चूज फाईल आहे त्यामध्ये तुम्हाला तुम्ही काय करायचं मोबाईलवरून बेनिफिशरी स्टेटसचा एक स्क्रीनशॉट घ्या त्याची पी डी एफ बनवायची आणि ती पी डी एफ आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून अटॅच करायची आणि खाली नेक्स्ट म्हणून सबमिट करून द्यायचं मित्रांनो हे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेलवर आणि मोबाईल नंबरवर देखील मेसेज येतो की तुमची आता ही थोडक्यात के एक केस असती की ती सबमिट झालेली आहे त्यावर आम्ही ते, ते पूर्ण चेक करतात की नक्कीच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता का किंवा तुम्ही पाठवलेली माहिती बरोबर आहे का सर्व गोष्टींचे चेक होतं आणि एक पंधरा ते वीस दिवसात तुम्हाला जे काय झालं असेल म्हणजे जे काय त्यांचा रिझल्ट किंवा निकाल असेल तर तुम्हाला पाठवला जातो हे पहा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो की मी तीन आत्तापर्यंत केसेस या ठिकाणी हे बघा तीन ग्रीव्हन्स मी आत्तापर्यंत रजिस्टर केलेत आणि त्यापैकी तिन्हीच्या तिन्हीचा रिझल्ट लागलेला आहे पूर्णपणे रिझल्ट तुम्हाला क्लिअर दाखवतात त्यांच्याकडून तुम्हाला रिमार्क पण येतं की तुमचे पैसे येतील न येतील किंवा प्रॉब्लेम काय आहे सर्व गोष्टी हे पहा मी तेवीस तीनला हे पहा तेवीस तीनला त्यांना मी हे तक्रार दिली होती तो रजिस्ट्रेशन नंबर असतो आणि त्यांचा स्टेटस क्लोज हे पहा एकोणीस चारला त्यांनी ती केस क्लोज केली होती थोडक्यात आणि तुम्हाला पाहिजे तो रिझल्ट त्यांनी या ठिकाणी दिला होता या पद्धतीने तुम्ही पूर्ण माहिती लिहायची आणि त्याला सबमिट करायचं आहे मित्रांनो या पद्धतीने तुम्ही केल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोच तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा काही अडचणी असतील या तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या प्रकारच्या अनेक माहितींसाठी महत्त्वाच्या अपडेट्ससाठी मोबाईल आणि ग्राफिक्स डिझाईनच्या क्लाससाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा धन्यवाद